गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपना नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे। नेक्स्ट टॉपिक है अपना न्यूट्रिएंट सायकल्स। चैप्टर है अपना इकोसिस्टम्स। शेवटचा टॉपिक है न्यूट्रिएंट सायकल्स। तो मोस्ट इम्पॉर्टंट तीन न्यूट्रिएंट सायकल्स हैं। पहली है कार्बन सायकल, दूसरी है फॉस्फरस सायकल, और मोस्ट इम्पॉर्टंट किन है नाइट्रोजन सायकल। नाइट्रोजन सायकल जी है ती अपन 11 स्टैंडर्ड सिलेबस में बघितलेली आहे। त्यामुळे 12 मध्ये अपन दोन सायकल बघणार आहोत। त्यातली पहिली जी है ती है कार्बन सायकल। ठीक है, कार्बन सायकल बघायच्या अगोदर अपन सर्वात पहिले न्यूट्रिएंट सायकल कशाला म्हणतात किंवा न्यूट्रिएंट सायकल की डेफिनेशन काय असेल। ठीक है, तर न्यूट्रिएंट सायकल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सायकली फ्लो असणार आहे न्यूट्रिएंटचा। न्यूट्रिएंट्स जे प्रत्येक लिविंग ऑर्गॅनिझमसाठी इम्पॉर्टन्स आहेत। ठीक आहे, तर डेफिनेशन म्हणाल तर डेफिनेशन अशा प्रकारे होऊ शकते याची। तर डेफिनेशन होईल याची द मोमेंट ऑफ न्यूट्रिएंट एलिमेंट्स, द मोमेंट ऑफ न्यूट्रिएंट एलिमेंट थ्रू द वेरियस कॉम्पोनंट ऑफ इकोसिस्टम। ओके, हे जे न्यूट्रिएंट्स आहे जे सर्वच लिविंग ऑर्गॅनिझमसाठी इम्पॉर्टंट असतात, यांचं कंटिन्युअस कन्वर्शन्स सुरू असते। म्हणजे हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते दोन फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, एक ऑर्गॅनिक फॉर्म आणि इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये। ते कंटिन्युअसली कन्वर्ट होत राहतात ऑर्गॅनिकमधून इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आणि इनऑर्गॅनिक फॉर्ममधून ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये। म्हणजे एक सायकलिक फ्लो आहे, म्हणून याला आपण न्यूट्रिएंट सायकल म्हणलेलं आहे। ठीक आहे, सो द मोमेंट ऑफ न्यूट्रिएंट्स, द मोमेंट ऑफ न्यूट्रिएंट्स एलिमेंट्स थ्रू द वेरियस कॉम्पोनंट ऑफ इकोसिस्टम इज कॉल्ड न्यूट्रिएंट सायकल। ओके, तो सायकलिक फ्लो आहे आणि या सायकलिक फ्लोमध्ये न्यूट्रिएंट्स कंटिन्युअसली एक फॉर्म दुसऱ्या फॉर्ममध्ये कंटिन्युअस कन्वर्ट राहतात, म्हणून याला न्यूट्रिएंट सायकल आपण म्हणलेलं आहे। ठीक आहे, ती झाली जी सिंपल डेफिनेशन, ज्याला आपण न्यूट्रिएंट सायकल म्हणतो आहे। ठीक आहे, या न्यूट्रिएंट सायकलमध्ये काही टर्मसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे। त्याच्यातली एक टर्म म्हणजे स्टँडिंग स्टेट। ओके, स्टँडिंग स्टेट म्हणजे देर इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूट्रिएंट इन सॉइल। ओके, एक तर ॲट अ गिवन टाईम एखाद्या सॉइलमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतील त्याला आपण नाव दिलेलं आहे न्यूट्रिएंट्स, सॉरी स्टँडिंग स्टेट। ओके, द स्टँडिंग स्टेट म्हणजे द अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट इन सॉइल्स। ओके, म्हणजे सॉइलमध्ये किती न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत त्याला आपण स्टँडिंग स्टेट म्हणतो। याच्या बरोबर आपल्याला आणखीन एक टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे, ती म्हणजे रिझर्वर्स। ओके, रिझर्वर्स, तर रिझर्वर्स तुम्हाला माहीत असेल, जसे की तुम्ही वॉटर रिझर्वर्स ऐकलं असतील। उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते तेव्हा आपण डॅम्स बनवतो, जे की एक वॉटर रिझर्वर्स असतात फॉर द फार्मिंग किंवा ह्युमनसाठी वगैरे। ठीक आहे, तर रिझर्वर म्हणजे इट इज अ पोर्शन ऑफ अर्थ। ओके, दॅट ॲक्ट्स ॲज सोर्स, विच ॲक्ट ॲज अ सोर्स फॉर एलिमेंट। ओके, विच इज कॉल्ड ॲज द रिझर्वर्स। ओके, आणि ते एलिमेंट जर न्यूट्रिएंट जर असतील तर त्यांना म्हणा आपण न्यूट्रिएंट रिझर्वर्स। ओके,
पर्यावरण ही टर्म्स अपने बैची है ती मजे एक्सचेंज पूल। ओके तो एक्सचेंज पूल मजे का इट इज ऑल्सो पोर्शन ऑफ अर्थ फ्रॉम विच प्रोड्यूसर ओके प्रोड्यूसर टेक न्यूट्रिएंट। ओके प्रत्येक ऑर्गेनिज्मला न्यूट्रिएंट की आवश्यकता असते, त्याच्याशिवाय त्याची मेटाबॉलिज्म काम करणार नाही, त्याला एनर्जी मिळणार नाही, ठीक आहे। ते न्यूट्रिएंट त्याच्यापर्यंत पोहोचायचे वेगवेगळे मार्ग असतात, म्हणजे तो कंझ्युमर जर असेल तर त्याला मिळणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते प्रोड्युसरकडून मिळणार आहे, कार्निवर असेल तर हर्बिवोरसकडून मिळणार आहे, हर्बिवर असेल तर प्लांटकडून मिळणार आहे, ठीक आहे। म्हणजे न्यूट्रिएंट्स जे फ्लो होतात इकोसिस्टीममध्ये ते फूड चेनमधूनच फ्लो होत असतात। ओके पण प्रोड्युसरला मात्र जे काही न्यूट्रिएंट्स मिळतात ते त्याला जिथून कुठून मिळत असतील त्या ठिकाणाला, त्या पोर्शन ऑफ अर्थला एक्सचेंज पूल म्हणणार। फॉर एक्झाम्पल कार्बन, कार्बन हा सुद्धा एक न्यूट्रिएंट्स आहे, आणि प्लांटला जे काही न्यूट्रिएंट्स मिळतात कार्बन ते त्यांना ॲटमॉस्फिअरपासून मिळतात, म्हणजे ॲटमॉस्फिअर हे जे आहे ते प्रोड्युसरसाठी एक्सचेंज पूल आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअर झालं एक्सचेंज पूल फॉर द प्रोड्युसर्स। ओके नायट्रोजन असेल तर ते त्यांना सॉईलपासून मिळणार, ओके जे काही वॉटर डिझॉल्व्ह न्यूट्रिएंट असतील ते वॉटरपासून मिळणार। ते टर्मसुद्धा लक्षात असू द्या, याला एक्सचेंज पूल म्हणतात, ठीक आहे। नेक्स्ट बघूया टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट सायकल्स, टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट सायकल। तर याचे आपण दोन टाईप बघणार आहोत, ठीक आहे। पहिला टाईप जो आहे तो आहे गॅसियस सायकल किंवा गॅसियस न्यूट्रिएंट सायकल्स, आणि दुसरा आहे सेडिमेंटरी, म्हणजे सेडिमेंट्स म्हणजे रॉक्स वगैरे, ठीक आहे। गॅसियस सायकलचे एक्झाम्पल जर म्हणले तर त्याच्यामध्ये येऊ शकतात, फर्स्ट जो आहे तो नायट्रोजन सायकल, त्याच्यानंतर येईल ऑक्सिजन सायकल, आणखी बघितलं तर कार्बन सायकल। ओके हे सर्व गॅसियस सायकल्स आहेत, गॅसियस न्यूट्रिएंट सायकल्स। सेडिमेंट म्हणजे जर म्हटलं तर याचे एक्झाम्पल्स आहेत सल्फर, दुसरा आहे फॉस्फरस वगैरे, ठीक आहे। आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला दोन दिलेलं आहे, एक आहे कार्बन सायकल आणि फॉस्फरस सायकल, ठीक आहे। हे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे फ्लो होणार आहे सायकलिक फॉर्ममध्ये, आणि ते फ्लो करण्याचं काम फूड चेनच करणार आहे, ठीक आहे। पण या फूड चेनमध्ये हे न्यूट्रिएंट्स कुठून इंटर होतात, तर ते इंटर होतात फ्रॉम द रिझर्वर्स, ओके रिझर्वर्स। जे कार्बन सायकलमध्ये कार्बन जे इंटर होणार आहेत ते कुठून इंटर होणार, ते रिझर्वर्सपासूनच इंटर होणार आहेत। तर गॅसियस सायकलमध्ये जे रिझर्वर्स असतात ते असतात ॲटमॉस्फिअर, ओके। आणि सेडिमेंटरीमध्ये जे काय सेडिमेंटरी सायकलमध्ये जे रिझर्वर्स आहेत ते मात्र असणार आहे अर्थ क्रस्ट, ओके अर्थ क्रस्ट। आणि या रिझर्वरचं फंक्शन काय असणार आहे, ओके तर लेट्स सी द फंक्शन ऑफ रिझर्वर्स, ओके इट्स फंक्शन इज टू मीट विथ डिफिक्ट, ओके म्हणजे ज्या एलिमेंटची कमतरता असेल, कमतरता झाली असेल ती पूर्ण करणे, ठीक आहे। रिझर्वर ॲक्च्युली हे पार्टिसिपेंट घेत नाही कोणत्याच सायकलमध्ये, आणि त्याच कारणामुळे आपण त्याला रिझर्वर्स म्हणलेलं आहे, ओके म्हणजे ते कोणत्याही सायकलमध्ये इंटर होत नाही, म्हणजे त्यांचं सर्क्युलेशन होत नाही। पण जेव्हा इनफ्लक्स किंवा एक्सफ्लक्स यांच्यामध्ये इम्बॅलन्स झाला असेल, म्हणजे जास्तच इन्फ्लक्स झाला असेल
आणि एक्सप्लोस कमी झालं असेल तर याच्या इम्बॅलन्समुळे काय होते की जे काही न्यूट्रियंट्स आहेत ते कमी जास्त होऊ शकतात, त्याच्यामध्ये डिफिक्ट तयार होऊ शकते. ओके, डिफिक्ट म्हणजे कमतरता, कमी. ठीक आहे, तर इम्फ्लक्स म्हणजे न्यूट्रियंट्स आत येणे आणि इफ्लक्स म्हणजे न्यूट्रियंट सायकलमधून बाहेर जाणे, इम्फ्लक्स आणि इफ्लक्स. ओके, जेवढे एनिमल्स सायकलमधून गेले असतील ते पुन्हा सायकलमध्ये वापस येणे. ओके, हे ज्याला सायकल म्हणतो आपण, हे जर कमी जास्त झालं असेल, याच्यामध्ये बॅलन्स जर नसेल, तर मात्र सायकलमध्ये त्या न्यूट्रियंटची कमतरता होऊ शकते. ती कमतरता पूर्ण करण्याचं काम रिझर्वर्स करत असतात. दॅट इज अ फंक्शन ऑफ रिझर्वर्स. ओके, टू मीट विथ द डिफिक्ट. जे काही डिफिक्ट तयार झालेलं आहे त्याला कम्प्लीट करण्याचं काम हे करत असतात. ठीक आहे, त्याचबरोबर हे जे न्यूट्रियंट्स आहेत हे जे रिलीज होत आहेत इन द ॲटमॉस्फिअर, याला कोण रेग्युलेट करते? ठीक आहे, द रेट ऑफ रिलीज ऑफ न्यूट्रियंट इनटू ॲटमॉस्फिअर. ओके, याला रेग्युलेट करण्याचं काम करते आहे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल, जसं की सॉईल असेल, पीएच असेल किंवा टेम्परेचर असेल, मॉइश्चर वगैरे. ठीक आहे, यासारखे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर त्याला रेग्युलर करतात की किती अमाऊंटमध्ये कोणता न्यूट्रियंट्स हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होईल, म्हणजे रेट ऑफ द रिलीज ऑफ न्यूट्रियंट हे रेग्युलेट करत असतात. ठीक आहे, तर हे झाले आपले न्यूट्रियंट सायकल्स. तर पहिली न्यूट्रियंट सायकल आपल्याला बघायची आहे, ती आहे कार्बन सायकल. कार्बन जो एलिमेंट्स आहे तो नेचरमध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये सर्व ठिकाणी प्रेझेन्स आहेत, इवन ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा प्रेझेन्स आहेत. ऑर्गॅनिझममध्ये तो कार्बोहायड्रेटमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, प्रोटीनमध्ये सुद्धा प्रेझेन्स आहे, लिपिड्स फॅट्समध्ये सुद्धा प्रेझेन्स आहे, सेल वॉलमध्ये प्रेझेन्स आहे, प्रत्येक एलिमेंटमध्ये तो प्रेझेन्स आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तो ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे इन फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, त्याच्यामध्ये सॉईलमध्ये ग्राफाइट, लाईमस्टोन, डॉलोमाईट या फॉर्ममध्ये सुद्धा प्रेझेन्स आहे. ग्राफाइट, ओके, ग्राफाइट जो कोल असतो. ठीक आहे, ग्राफाइट, कोल, त्याच्यानंतर लाईमस्टोन अँड डोलोमाईट, हा सुद्धा एक प्रकारचा लाईमस्टोनच आहे. ठीक आहे, याचबरोबर मेन म्हणजे फॉसिल फ्युअल फॉर्ममध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, म्हणजे इंधन. ओके, जसं की कोळसा असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे जे काही फॉसिल फ्युअलपासून झालेले फ्युल्स आहेत त्याला फॉसिल फ्युअल म्हणतात. हे सुद्धा एक कार्बनचे सोर्स आहेत. ओके, आणि आपली बॉडी जर बघितली, ह्युमन बॉडी किंवा ॲनिमल बॉडी जर बघितली, तर याच्यामध्ये कार्बन कॉन्स्टिट्यूट जो आहे, कार्बन कॉन्स्टिट्यूट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे आपण बायोमासबद्दल बोलतो आहे त्याच्यामध्ये, तर बायोमास जे आपण ते ड्राय वेटमध्येच मोजत असतो. ठीक आहे, तर ड्राय वेट जर आपण काढलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, तर त्याच्यामध्ये बाकीच्या न्यूट्रियंट्सच्या कम्पेअरमध्ये कार्बन जो आहे तो 49% आहे. ओके, तो 49% ऑफ ड्राय वेट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे ते कार्बन आहे. ठीक आहे, आणि हा नंबर जो आहे तो नियर टू द नेक्स्ट टू द वॉटर, इट इज अ नेक्स्ट टू द वॉटर. म्हणजे सर्वात जास्त बॉडीमध्ये काय जे असेल ते वॉटर आहे. वॉटरनंतर जो दुसरा नंबर येतो आहे तो कार्बनचा येत असतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे टोटल क्वांटिटी जर काढली आपण, टोटल
क्वांटिटी ऑफ कार्बन, ओके नॉट कार्बन, ग्लोबल ग्लोबल कार्बन म्हणजे पूर्ण ग्लोबलवरती किंवा पूर्ण अर्थवरती टोटल जे काही कार्बन्स आहेत त्याच्यातलं 71% जे कार्बन्स आहेत ते आपल्याला ओशनमध्ये मिळते. इट्स फाउंड इन डिझॉल्ड इन ओशन, ओके जास्त सर्वात जास्त सोर्स आहे तो ओशन आहे. ठीक आहे, तो ओशनसुद्धा इथे कार्बनचा एक सोर्स आहे. ठीक आहे, ॲटमॉस्फिअर द आईस पण त्यासोबत ओशनसुद्धा इथे सोर्स आहे. ठीक आहे, तर ओशनला आपण आज कन्सिडर करणार ॲज अ बिग रिझर्वर्स, बिग रिझर्वर ऑफ कार्बन. ओके, तर कार्बन सायकल जी आहे ती गॅसियस सायकल आहे, म्हणजेच इट इज अ एक्सचेंज ऑफ कार्बन बिटवीन बायोटिक फॅक्टर इन टू द बायोटिक फॅक्टर्स अँड अगेन दे कन्वर्ट इन टू द बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स. ओके, ते एक्सचेंज होत राहते इन ॲटमॉस्फिअर अँड ओशन्स किंवा वॉटर्स. ओके, ओशन्स, ओके, तो इन ॲटमॉस्फिअर किंवा ओशनमध्ये कार्बन जो आहे तो अबायोटिकमधून बायोटिक फॅक्टरमध्ये, बायोटिक फॅक्टरमधून अबायोटिक फॅक्टरमध्ये कंटिन्युअसली कन्वर्ट होत राहतो, यालाच म्हणतात कार्बन सायकल्स. आता आपण कार्बनची कार्बन सायकल जी आहे त्याची डायग्राम बघूया, जी आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेली आहे, समजून घेऊया कशाप्रकारे. तर मेन सोर्स जो आहे कार्बनचा तो आहे ॲटमॉस्फिअर, ओके CO2 इन ॲटमॉस्फिअर आणि असेल अबायोटिक फॅक्टर किंवा अबायोटिक. ठीक आहे, आणि जेव्हा लिव्हिंग थिंगमध्ये जाईल तेव्हा त्याला आपण म्हणा ऑर्गॅनिक कार्बन. आता सध्या तो इनऑर्गॅनिक कार्बन आहे किंवा अबायोटिक आहे कारण तो ॲटमॉस्फिअरमध्ये. ठीक आहे, इथून त्याला फिक्स केलं जाते इन टू द प्रोड्युसर बाय द फोटोसिंथेसिस, ओके बाय द फोटोसिंथेसिस. ॲटमॉस्फिरिक कार्बन डायऑक्साईड प्लांट काय करतायत, फिक्स करतायत, ओके ज्याला आपण काय म्हणणार आहोत प्रोड्युसर्स. ओके, इथून तो फूड चेनमध्ये इंटर होणार आणि पुढे मग प्रत्येक फूड चेनच्या प्रत्येक फॅक्टरीमध्ये तो इंटर होणार. ठीक आहे, म्हणजे जेव्हा प्रोड्युसरला कन्झ्युमर खातील म्हणून तो कोणताही कन्झ्युमर असेल हर्बिवरस. ठीक आहे, हर्बिवरसला जेव्हा कार्निवरस खातील तेव्हा तो कार्निवरसमध्ये ट्रान्सफर होईल, कार्निवरसला जेव्हा टॉप कन्झ्युमर खातील तेव्हा तो टॉप कन्झ्युमरमध्ये ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे फूड चेनमध्ये तो पुढे ट्रान्सफर होत राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे थ्रू द फूड चेन हा कार्बन पुढे सायकलमध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि शेवटी तो पोहोचणार आहे डीकंपोजरकडे, डी कंपोजर. ओके, अशा प्रकारे तो लँडवरती ट्रान्सफर होत असतो. ठीक आहे, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो पुन्हा फोटोसिंथेसिसनेच, ओके फोटोसिंथेसिसनेच फिक्स केला जातो इन टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अ फायटोप्लँटॉन, फायटोप्लँटॉन. ओके, फायटोप्लँटॉन जे प्रेझेंट्स आहेत ओशनमध्ये. ठीक आहे, आणि इथून तो इंटर होते ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये असलेल्या फूड चेनमध्ये तो इंटर होईल. ठीक आहे, इथे जसं आपण बघितलं की हे टेरेस्ट्रियल फूड चेनवरती ते इंटर झालेलं आहे, त्याचप्रकारे तो इथे ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये सुद्धा इंटर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा कार्बन डायऑक्साईड घेतील आणि ऑक्सिजन रिलीज करतील आणि जेव्हा ते डेड होतील तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड पुन्हा रिलीज करतील. ठीक आहे, तर जेव्हा कुठे हे प्रोड्युसर असतील किंवा जेवढे काही कार्नी सॉरी कन्झ्युमर्स असतील हे जेव्हा रेस्पिरेशन करतील, ठीक आहे जेव्हा प्रोड्युसर रेस्पिरेशन करेल, तर जेव्हा प्रोड्युसर रेस्पिरेशन करेल तेव्हा तो सुद्धा काय करणार आहे
कार्बन डाइऑक्साइड रिलीज करेल, ठीक आहे. कंज्युमर जेव्हा रिस्पिरेशन करतील तेव्हा ते सुद्धा कार्बन डाइऑक्साइड रिलीज करतील आणि तो कार्बन डाइऑक्साइड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होणार आहे, ठीक आहे, थ्रू द रिस्पिरेशन्स. ओके, आणि जेव्हा हे सुद्धा जर डेड होतील तेव्हा त्यांना डिकम्पोज करणारे डिकम्पोजर असतील तेव्हा ते डिकम्पोज करतील तेव्हा पुन्हा त्याच्यातला कार्बन हा डिकम्पोजिशन प्रोसेसने काय होईल ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होणार आहे. डिकम्पोजिशन, ओके, किंवा डिकम्पोज जेव्हा रिस्पिरेशन करतील तेव्हा सुद्धा ते कार्बन डिकम्पोज जेव्हा रिस्पिरेशन करतील तेव्हा ते सुद्धा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करणार आहेत, ठीक आहे. तर इथे मात्र काही जे ॲनिमल्स आहेत ते काही सेडिमेंट्स रिलीज करतात, काही शेल्स बनवतात ॲक्वाटिक ॲनिमल्स. त्या ठिकाणी मात्र कार्बन जो आहे तो या चेनमधून बाहेर पडतो आहे आणि तो एका ठिकाणी प्रिझर्व होतो, त्याला आपण रिझर्वर्स म्हणणार आहे, ठीक आहे. तर या फूड चेनमधूनच काही ऑर्गॅनिक सेडिमेंट्स तयार होतात, ऑर्गॅनिक सेडिमेंट्स, ओके, जे जाऊन त्या वॉटर बॉडीच्या बॉटमला जाऊन जमा होतील ज्याच्यामुळे ते पुन्हा वापस सायकलमध्ये इंटर होऊ शकत नाही, ठीक आहे. किंवा काही ॲनिमल्स असतील जे शेल्स तयार करतील, कॅल्केरियस सेल्स, ओके, कॅल्केरियस सेल्स तयार करतात जे पुन्हा सायकलमध्ये इंटर होत नाही, म्हणजे एक प्रकारचे रिझर्वर्स तयार करतात जे पुन्हा सेलमध्ये तयार होणार नाही, ठीक आहे. त्याचबरोबर काही लाईमस्टोन सुद्धा बनवतात, लाईमस्टोन जे कॅल्शियमपासून बनलेले असतात. त्याचबरोबर काही डोलोटेम्स असतात, सॉरी डोलोमाइट, ओके, डोलोमाइट्स बनवतात. हे सुद्धा रिझर्वर्स आहेत, ठीक आहे. तर याच्यामध्ये माझं पुन्हा कार्बन ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा वॉटरमध्ये रिलीज होणार नाही, म्हणजे हे झाले रिझर्वर्स, ओके, हे झाले आपले रिझर्वर्स, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड जो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये पुन्हा वापस येणार आहे बाय द बर्निंग ऑफ फॉरेस्ट वूड, ओके. फॉरेस्ट वूड जेव्हा बर्न होईल किंवा तिथलं जे काही डेब्रीज आहे, कचरा आहे, तो जेव्हा बर्न होईल तेव्हा तिथूनसुद्धा कार्बन डायऑक्साईड काय होणार आहे, रिलीज होणार आहे इनटू द ॲटमॉस्फिअर, ओके. तर ॲटमॉस्फिअर हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये फोटोसिंथेसिसने जातो आहे आणि त्यांच्यामधून वापस पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिस्पिरेशन जातो. त्याच्या व्यतिरिक्त बर्निंगची जी प्रोसेस आहे त्याच्यामधून सुद्धा कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असतो आणि पुन्हा तो ॲटमॉस्फिअरमध्ये जाईल, ठीक आहे. दुसरं आणखीन आहे कंबन्शन ऑफ फॉसिल फ्युअल. जेव्हा फॉसिल फ्युअलचं कंबन्शन होईल तेव्हासुद्धा कार्बन डायऑक्साईड रिलीज होऊन ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार आहे. फॉर एक्झाम्पल कोल असेल, ओके, किंवा मग गॅसेस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, ओके, हे जेव्हा बर्न होतील फॉसिल फ्युअल्स तेव्हा त्यांचं कंबन्शन होईल आणि या कंबन्शनमधून पुन्हा कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो आहे, ठीक आहे. पुन्हा ॲटमॉस्फिअरमधून पुन्हा तो लिव्हिंग थिंग्समध्ये येतो आहे थ्रू द फोटोसिंथेसिस, ओके. तर ही आहे कार्बन सायकल, ठीक आहे. नेक्स्ट आहे फॉस्फरस सायकल, ठीक आहे.